दी सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सांगली यांना कार्यक्षेत्रात नवीन 3 शाखा विस्तार करण्यास सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मिरज कसबे डिग्रज इस्लामपूर येथे संस्थेला शाखा सुरू करता येतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी दिली आहे. सभासदांच्या सेवेसाठी या सर्व शाखा येत्या 2 महिन्यातच सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सभासदांना संस्थेची सेवा प्रदान करण्यात येणार आहे. शाखा मंजुरी ठिकाणच्या सभासदांना संस्थेचे सेवा देऊन त्याद्वारे सभासदांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन करण्याचा संस्थेचा मानस आहे. या 3 शाखा धरून संस्थेचा शाखा विस्तार एकूण 5 इतका होणार आहे. संस्थेच्या सर्व शाखांना सभासद ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून नवीन शाखा देखील सेवेच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असा ठाम विश्वास संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी दाखवला. यावेळी उपाध्यक्ष जयंतीलाल ओस्तवाल, सेक्रेटरी राजेंद्र पाटील तसेच सर्व संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक पायगोंडा पाटील उपस्थित होते. सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं यंदाच्या 1 महिन्यामध्ये 3 शाखा विस्ताराला आम्हाला परवानगी मिळालेली आहे. तिच्यामध्ये कसबेडिग्रज, इस्लामपूर आणि मिरज या 3 ठिकाणी येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही या शाखा सुरू करतो आहोत. पूर्वी आमच्या निमिनाथ नगर आणि मार्केट यार्ड या ठिकाणी शाखा होती. गेल्या 32 वर्षामध्ये सांगली ट्रेडर्सनं संपूर्ण जनमानसामध्ये ठेवीदारांच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं नाव हे कमावलेलं आहे. गेल्या वर्षीचा जो आमचा नफा आहे तो 1,60,00,000 इतका ढोबळ नफा आमचा या निमित्तानं झालेला आहे. 65 कोटी ठेवी आणि 44 कोटी कर्ज वाटप हे आपण केलेलं आहे. एकंदरीत 1,300 अधिक सभासद आमच्या असणाऱ्या या संस्थेमध्ये विक्रमी अशा पद्धतीचा यंदाच्या वर्षीचा नफा हा आमचा 1,65,00,000 झालेला आहे. त्याचप्रमाणे 9 कोटीहून अधिक अशा पद्धतीचा रिझर्व्स ह्या आमच्या संस्थेच्या आहेत. स्वमालकीच्या 2 इमारती, एक मार्केट यार्ड आणि नेमिनाथ नगर या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे संस्थेनं एक नागपूर रत्नागिरी हायवे नजीक मालगाव या ठिकाणी 4 एकर जागा खरेदी केलेली आहे, जिच्यामध्ये भविष्यकाळामध्ये आम्ही व्यापारी आणि शेतकऱ्यांना इतर सुविधा आम्ही देणार आहोत. यावर्षीचं आमचं टार्गेट हे 100 कोटीच्या ठेवीचा टप्पा गाठण्याचं आमचं आम्ही ध्येय ठरवलेलं आहे आणि निश्चितच 1 वर्षामध्ये या पद्धतीनं आमची संस्था ही जाईल अशा पद्धतीचा आमचा विश्वास आहे.